नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आम्ही काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आता पोस्ट मार्केट अपडेट थोडे पोस्ट करतो हिंदी चॅनलला आणि मराठीमध्ये आम्ही नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहे. आणि मित्रांनो, त्या अंतर्गतच आज आम्ही तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि असे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. बऱ्याच वेळेला आपण चर्चा करतो, अनालिसिस करतो स्टॉक्सविषयी, तर आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स आता घेऊन येणार आहे की जे फंडामेंटली असतील, टेक्निकली स्ट्रॉंग असतील आणि त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी दिसत असेल की जे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हालाही शिकता येईल. लक्षात ठेवा, या व्हिडिओजमधून तुम्हाला कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला आम्ही देत नाही आहे, परंतु चांगल्या स्क्रिप्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आणतोय, जेणेकरून तुम्हाला ट्रेड शोधायला आणि घ्यायला सोपं होणार आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. एक स्पेशल अनालिसिस असेल, याच्यामध्ये आपण स्पेसिफिक कंपन्यांविषयी अभ्यास करणार आहोत, जेणेकरून एक चांगल्या व्हॅल्युएबल कंपन्या तुमच्या नजरेपुढे तुमच्या वॉचलिस्टमध्ये यायला सोपं जाईल. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ, याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत DCX सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीविषयी. मित्रांनो, ही कंपनी काय आहे, कधीपासून आलेली आहे, याचं फंडामेंटल्स काय, याचं टेक्निकल काय आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने फोकस केला पाहिजे, हे अगदी आम्ही थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल. संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण त्याशिवाय तुम्हाला डिटेल माहिती समजणार नाही आणि चांगली आयडिया पण भेटणार नाही. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशा अपडेट्स तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, DCX सिस्टीम ही कंपनी जर तुम्ही पाहायला गेले तर हिची जी सुरुवात झाली होती ती 2011 साली या कंपनीची सुरुवात झाली, की पूर्णपणे कोर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, की जिची 2011 साली सुरुवात झालेली आहे. आता महत्वाचं की कंपनी करते काय, तर कंपनी जी आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केबल्स अँड वायर लाईक रेडिओ फ्रिक्वेन्सी केबल्स, ओके, याच्यामध्ये महत्वपूर्ण कंपनी बनवते. त्याच्यानंतर कोएक्झियल मिक्स्ड सिग्नल पॉवर अँड डाटा केबल्स फॉर कम्युनिकेशन सिस्टीम, म्हणजे जे आपण टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री बोलतो त्याच्यासाठी मोस्टली याच्यामध्ये बनवले जातात. सेन्सर्स बनवायचं काम करते, सर्विलन्स सिस्टीम्स, मिसाईल सिस्टीम्स, मिलिटरी व्हेकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, वॉरफेअर सिस्टीम्स फॉर द एरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीज. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काम काय आपल्या याच्यामधून समजतंय, तर कंपनी जास्त करून डिफेन्स सेक्टर आणि कम्युनिकेशन सेक्टरवर फोकस करते, की जे एक ग्रोविंग आणि हाय डिमांडिंग सेक्टर आहेत येणाऱ्या काळासाठी. ओके, आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. कंपनी ऑपरेट्स थ्रू इट्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन द हायटेक डिफेन्स अँड एरोस्पेस पार्क इन सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन, ज्याला बोलतो आपण बँगलुरू कर्नाटका. म्हणजे कंपनीचं जे मुख्यालय आहे किंवा जो त्यांचा प्लांट आहे, ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ते आहे बँगलोरमध्ये. आता मित्रांनो, याच्यानंतर महत्वाची गोष्ट, कंपनी आहे 26 कस्टमर्स आहेत जगामध्ये. तर त्यातले त्यात मुख्यत्वे कुठे कुठे आहेत, तर पहिली गोष्ट इस्रायलमध्ये आहेत, US आहेत, कोरिया, इंडिया आणि याच्यामध्ये जवळपास सर्टन फॉर्च्युन 500 कंपनीज, म्हणजे जगामधल्या ज्या टॉपच्या 500 कंपन्या असतात त्यांना फॉर्च्युन 500 कंपनीज नॉर्मली बोललं जातं. तर त्यापैकी कितीतरी कंपन्या ह्या DCX क्लायंट बेस आहेत. ओके, तर एक चांगली गोष्ट मानली जाते बिझनेससाठी आणि येणाऱ्या काळासाठी पण. त्याच्यानंतर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स अँड स्टार्टअप्स, म्हणजे ही कंपन्या बऱ्याच स्टार्टअप्सशी पण कनेक्टेड आहे, कारण तुम्ही पाहताय की सध्या डिफेन्स आणि एरोस्पेस ही जी टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये बऱ्यापैकी नवीन नवीन कंपन्या उदयाला येतात आणि त्याच्याशी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणखीन महत्त्वपूर्ण गोष्टी शिकता येणार आहेत. आता याच्यामध्ये जे मागचं वर्ष होतं 2022, तर कंपनीने जवळपास 56% चा रिव्हेन्यू याच्यामध्ये जनरेट केला होता थ्रू आउट द एक्सपोर्ट्स, म्हणजे कंपनी जो एक्सपोर्ट करते, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण ज्या कंपन्या एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात करतात त्या ऍटलिस्ट चांगल्या मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग समजल्या जातात. तर कंपनीने एक्सपोर्ट मधून गेल्या वर्षी 56% रिव्हेन्यू केला होता, की जी एक चांगली आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न होता की काय DCX सिस्टीम, तुम्हाला समजावं म्हणून. आता मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनीला जो काही रिव्हेन्यू येतो तो कसा येतो, थोडं आपण इथे शिकायचा प्रयत्न करूया. तर महत्वाची गोष्ट आहे की कंपनीचा रिव्हेन्यू कुठल्या कुठल्या सेक्टर आणि प्रोडक्ट मधून येतो. कंपनी सिस्टीम्स इंटिग्रेशन जे असतात, मग डिफेन्स सिस्टीम असेल, एरोस्पेस असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, याच्यामधून जवळपास 85% रिव्हेन्यू गोळा करते. त्याच्यानंतर किटिंग मधून ही जवळपास 12% रिव्हेन्यू जनरेट करते, आणि केबल वायर हर्नेस आणि असेंब्ली जे असतात त्याच्यामधून कंपनी जवळपास 3% रिव्हेन्यू, म्हणजे तो एक
कमी प्रमाणात आहे परंतु ग्रो होईल हळूहळू. ओके, तर हे कंडिशन याच्यामध्ये आपण पाहतोय की कंपनी ह्याच्यामधून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट करते. ओके, तर आपल्याला समजतं की कुठल्या सेक्टरवर कंपनीचा फोकस जास्त आहे आणि रेव्हेन्यू आपल्याला इथे मिळू शकतो. आता येतो प्रश्न की कंपनीचे प्रोमोटर्स कोण आहेत आणि प्रोमोटरकडे ऍक्च्युली किती हिस्सेदारी आहे, हे आपल्याला इथे थोडं शिकायचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याला पुढे लॉंग टर्मचा विचार करताना ह्याला घेताना तेवढं इंटरेस्ट येणार नाही आहे. होल्डिंग्स काय काय आहेत बघा, एफआयचं होल्डिंग जे कंपनीमध्ये 0.07% जे नॉर्मली नगण्य, डीआयचं होल्डिंग आहे 8.21% जे चांगले, म्हणजे जे इंडियन म्युच्युअल फंड्स कंपन्या असतात, इन्शुरन्स कंपन्या असतात, त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आपण डीआय अंतर्गत मोजतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे 71.72% हिस्सेदारी आहे, की जी एक चांगली गोष्ट आहे. 60% वर असणं म्हणजे चांगलं प्रमाण मानलं जातं. मग हे प्रमोटर्स कोण कोण आहेत, तर एनसीबीजी होल्डिंग्स इन्कॉर्पोरेशन हिचे जवळपास 32.96% म्हणजे अप्रॉक्स 33% हिस्सेदारी आहे. VNG टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड तिच्याकडे 32.96% म्हणजे जवळपास तेवढेच शेअर्स आहेत. आणि राघवेंद्र राव हॅसोकेट शामराव ही कंपनी जी आहे, ही एक होल्डर आहे, म्हणजे प्रमोटर आहे तिचे, त्यांच्याकडे 5.80% आणि त्यांच्याच ह्या उपकंपन्याज आहेत. ओके, तर यांच्याकडे मिळून 71% हिस्सेदारी आहे, की जी एक चांगली गोष्ट मानली जाते. आणि पब्लिक जे तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती आहे त्यांच्याकडे जवळपास 20% स्टेक्स कंपनीचे आहेत. तर ओके, फंडामेंटली ॲटलिस्ट आपण जो पार्ट बघतो प्रमोटरचा तो तरी इथे स्ट्रॉंग दिसतोय आपल्याला. आता मित्रांनो, याच्या पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनीचं फंडामेंटल्स काय सांगतंय बाबा आत्ताच्या कंडिशनला, त्याच्यावर एक ओझरती नजर आपण ठेवूया. तर पहिली गोष्ट, कंपनीचं मार्केट कॅप आहे 3372 कोटीच्या घरामध्ये. ओके, आता याच्यामध्ये आणखीन विचार करायला गेला तर कंपनीची आत्ताची करंट प्राईस चालू आहे 349 रुपये, कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 2. ओके, कंपनीचा पी आहे 38 आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंडस्ट्रीयल पी आहे 74, म्हणजे स्टॉकचा पी जर इंडस्ट्रीशी कंपेअर करायला गेलं तर तो आपण स्वस्त आहे असं इथे म्हणू शकतो. ओके, याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, कंपनीवर डेप्ट जे आहे ते 409 कोटी रुपयांचं आहे. ओके, सध्या कंपनी वेगवेगळे एक्सपान्शन करते, त्यामुळे त्यांनी मागील काळामध्ये काही मोठ्या प्रमाणात फंडिंग उचललेले आहेत. डेप टू इक्विटीचा विचार करायला गेला तर 0.69 आहे, तो नॉर्मल थोडा जास्त आहे इथे, परंतु कंपनी आता ग्रोविंग स्टेजला आहे आणि मोस्टली ग्रोविंग स्टेज कंपन्यांचा डेप टू रेशो जास्त राहतो, कारण ते मोठ्या प्रमाणात फंड उचलतात. ज्याही कंपन्या मोस्टली स्टेबल असतात त्यांच्यावर डेप्ट नॉर्मली कमी असतं, कारण बिझनेस सेट असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड उचलावं लागत नाहीत, हे थोडे ते समजून घ्या. आता मित्रांनो, याच्यानंतर कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो येतो 13.1% आहे. आरओई रिटर्न ऑन इक्विटी जो येतो नॉर्मली 20.9%, म्हणजे अप्रॉक्स 21% बोलू शकता. 3 वर्षाचा सेल्स ग्रोथ आहे तो 41%, विच इज व्हेरी व्हेरी गुड. ओके, आणि महत्वाची गोष्ट आपल्यासाठी, 3 इयर्सचा कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 94%. मित्रांनो, ही पण एक कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने होते कंपनीचे फंडामेंटल्स की जे दाखवत आहेत की कंपनी ॲटलिस्ट ॲव्हरेजच्या वर जातीये, म्हणजे लो लेवल, ॲव्हरेज लेवल, हाय लेवल, या 3 कॅटेगरीमध्ये आपण फंडामेंटल जे विचार करतो. म्हणजे हाय लेवल म्हणजे एकदम चांगली कंपनी, तर ही ॲव्हरेज आणि हाय ह्या रेंजमध्ये म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये कंपनी येते. ओके, आता कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत हे पण आपल्याला शिकलं पाहिजे का, तर त्याशिवाय त्या स्टॉकचं तुम्हाला अनालिसिस करायला सोपं जाईल. याच्यामध्ये पहिला नॉर्मल कॉम्पिटिटर आहे भारत इलेक्ट्रॉन, ही कंपनी आहे जी ह्या फील्डमधलीच आहे. हॉनीवेल ऑटो आहे, त्याच्यानंतर नाही डाटा पॅटर्न कंपनी आहे, त्याच्यानंतर सिर्मा SGS टेक, ओके, साइन DLM आणि त्याच्यानंतर अपोलो मायक्रो सिस्टीम्स, ह्या महत्वाच्या 6 कंपन्या आहेत की ज्या हिच्या एक मेन कॉम्पिटिटर्स मानल्या जातात. म्हणजे उद्या कधी तुम्ही ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेला तर ह्याच्याबरोबर ह्या स्टॉककडे पण ओझरती नजर टाका, चांगला शिलेदार आणखीन तुम्हाला सापडू शकतो. ओके मित्रांनो, आता मित्रांनो हे सगळं पाहिलं आपण, आता याच्यानंतर आपण थोडं कंपनीचं काही टेक्निकल अनालिसिस पण करूया, कारण चार्ट बघितलं तर आणखीन आपल्याला चांगल्या गोष्टी याच्यामध्ये शिकता येतील. तर नॉर्मली मी तुम्हाला डेली, वीकली आणि मंथली अशा 3 कॅटेगरीत दाखवेल आणि सांगेल इथे मला काय वाटतं आणि तुम्ही काय इथे विचार करायचा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी इथे तुम्हाला हा जो चार्ट आहे तो डेलीमध्ये दाखवतो. आत्ताची कंडिशन जर पाहिला गेला तर कंपनी एका ब्रेकआउटच्या लेवल येऊन थांबली आहे आणि अपसाईडला जाते, म्हणजे तिची जी लाईफ टाईम हायची प्राईज आहे त्या प्राइसला इथे दिसते मला. ओके, आता मी जर इथे पाहायला गेलो तुम्हाला हा पूर्ण चार्ट दिसेल, अगदी मी इथे छोटा करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू शकतो. ओके, इथे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता त्याच्यानंतर आपण जाऊया वीकलीवर. वीकली कंडिशन जर बघितलं तर मित्रांनो, ही जी कंपनी लिस्ट झाली आहे ना, ती नॉर्मली गेल्या वर्षी झाली आहे, तुम्हाला इथे बघा दिसेल 17/7/11/2022, म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या रेंजमध्ये ही कंपनी मार्केटमध्ये आलेली आहे. परंतु कंपनी मार्केटमध्ये आल्यानंतर ना, तुम्ही जर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करायला गेले तर कंपनी आल्यानंतर ना थोडी डाऊनसाईडला गेली,
पुन्हा अपसाईडला गेली आणि आता पुन्हा ब्रेकआउटच्या तयारीत आहे. म्हणजे तिचा एक नवीन हाय बनवतीये, म्हणजे एक स्ट्रॉंग आता फंडामेंटल जे दिसतंय त्याच्याबरोबरच टेक्निकल पण ते चांगलं होतंय. लक्षात ठेवा, इथे एक पॅटर्न तयार होतोय. तुम्ही जर एक बघितलं गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर एक पॅटर्न तयार होतोय. तर प्रत्येकाने मला क्विकली कमेंट करून सांगायचं की कुठला पॅटर्न ह्या स्टॉकमध्ये तयार होतोय. कंपल्सरी सांगायचे, एक असा राऊंड बनवलाय, थोडा वर गेला आणि पुन्हा इथे ब्रेकआउटच्या तयारीत आहे. एक पॅटर्न आहे की जो याच्या आधी मी तुम्हाला खूप साऱ्या वेळा शिकवलाय. आता याच्यानंतर आपण थोडं मंथलीमध्ये पण जाऊया. मंथलीचा जर विचार करायला गेलो आपण मित्रांनो इथे, तर इथे पण एक छान कंडिशन बनतीये. बघा इथे पूर्ण दिसेल, कंपनी लिस्ट झाल्यानंतर जोरदार सेलिंग आलं, थोडं व्हॅल्युएशन वगैरे बाकीचे मॅटर होते, परंतु कंपनीने त्यानंतर चांगला पिकअप घेतलाय आणि आता पूर्ण एक लाईफ टाईम हाय लेवल ब्रेक करतीये. मग आम्ही हा तुमच्यापर्यंत का घेऊन आलोय, तर आम्हाला असं वाटतं की असे काही पोटेन्शियल स्टॉक्स आहेत की जे आपल्यावर पोर्टफोलिओ मध्ये असावेत किंवा आपण वॉचलिस्टमध्ये लक्ष ठेवून त्यांना घेण्याचा प्रयत्न करावा. ओके, पण स्वतःचा अभ्यास करून. तर याच्यासाठी आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या, डेली, वीकली आणि मंथली. आता तुम्हाला मी एक पॅटर्न दाखवला होता, बरोबर. आय थिंक तुम्ही प्रत्येकाने त्याची कमेंट केली असेल तर अवश्य करायचंय, कारण मित्रांनो ह्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण तो पॅटर्न एक ब्रेकआउट दाखवतोय आणि त्याचा ब्रेकआउट खूप जोरदार असतो, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचंय. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण केलं ह्या DCX सिस्टीमचं थोडक्यामध्ये अगदी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस, त्याच्या आपण तिन्ही व्हेरिएशन मध्ये चार्ट पाहिले. याच्यामधून एकंदरीत आम्हाला असं दिसतंय की हा एका ब्रेकआउट पाशी येऊन थांबलेला आहे. आता तुम्हालाही चांगला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला हा स्टॉक कसा वाटला जो आम्ही सांगितला आहे तो अवश्य प्रत्येकाने खाली कमेंट करायची आहे. आणि ही जर तुम्हाला आयडिया आमची आवडली तर 100% प्रत्येकांना ही व्हिडिओ कमीत कमी 5 लोकांपर्यंत शेअर करा, कारण आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचं ॲनालिसिस घेऊन येणार आहे. परंतु तुमचं पण एक कर्तव्य आमच्यासाठी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत तर कृपया लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमच्या लाईक्स आणि तुमचे व्ह्यूज आमचं इन्करेज वाढवत असतात, आम्हाला आणखीन मोटिवेट करत असतात. तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमची अभिप्राय न चुकता द्या आणि कुठला पॅटर्न बनवतोय ब्रेकआउटसाठी तयार आहे तो प्रत्येकाने न चुकता खाली सांगायचा आहे. धन्यवाद.